या मानस मी तुम्हाला तुमची केबिन दाखवतो. या शुअर. ओके गाईज मी कामाला लागतो. यू ऑल्सो कंटिन्यू. थँक यू. मानस ही तुमची केबिन. थँक यू. वेलकम. चाललंय माईच काय बघतीय हा. आणि मला बाबांच्या अंगावर सुशू कोणी केली? कुठे केली सुशू? हो तू केली ना. हो समीर काका आला. बोल चल बघ. बस 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 तू बस खेळ तिच्याशी. मी बघते कोणाला फुलवाला किंवा इस्त्रीवाला असेल. अगं अगं बाई चहावाला आलाय. चहावाला जो खूप चहा पितो ना तो आलाय समीर. अगर कहीं स्वर्ग है तो वो यही है यही है यही. थैंक यू समीर. अरे स्वर्गात अप्सरा पण आहेत. ए पांचकपणा शिक आहे. हा पांचकपणा थांबवायचा असेल ना तर मग पांचक कमी असलेला अद्रक मार के एक मस्त असा चहा मिळेल का या चहावाल्याला? हो हो लगेच आणते. कारण मला वैद्यांनी सांगितलं होतं तू येणार आहेस. मी ऑलरेडी टाकलाय चहा. अरे क्या बात आहे. बस कोण आलंय बघितलंस का तू? ए बाय द वे जस्ट येता येता हे घेऊन आलोय तुमच्यासाठी. हे काय? हे गिफ्ट आहे सुंदर माहीच्या सुंदर आईच्या सुंदर घरासाठी. एक सुंदर स गिफ्ट. हा गिफ्ट आणलाय समीर काकाने. मला ना ओपन करून नाही थांबत आता मी करतो ना. ओके डो अरे आय डू इट. काय आणलं काकाने? हे बघ माई. बाप रे बाप मस्त आहे मूर्ती. खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आहे ना सुंदर. मला पण खूप सुंदर वाटली ही मूर्ती. सुंदर माही सारखी. अरे हा आणि गोड माही साठी सुद्धा एक गिफ्ट आहे. गोड माही साठी एक गोड चॉकलेट. समीर
केवढूशी ती तिला चॉकलेट कसं चालेल इट्स नॉट अलाउड फॉर हर मॅन मुलींसाठी मी जेव्हा गिफ्ट सांडतो ना ते परफेक्ट असतात माहितीये हिच्या बाबतीत का चुकतात ना ते मला काही कळत नाहीये यार अनुभव नाहीये बाकी काही मग हे की अनुभव लग्न करून टाकतात का एवढं नाही म्हणजे घ्यायचा आहे अनुभव ऍक्च्युली त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे आत्या नाही नाही पण माझं ठरलंय या वर्षी मी लग्न करणार शाबास पण लग्नाला मला बोलवायचं अरे ऑफकोर्स एखाद वेळेस मी माझ्या होणाऱ्या बायकोला इन्व्हाइट करणार नाही आत्या पण तुम्हाला नक्की करेल भावना पोचल्या बरं ठीक आहे मी तू आला आहेस म्हणजे तुम्हाला काहीतरी महत्वाचं नक्कीच बोलायचं असेल ना माईला दे माझ्याकडे तुम्ही गप्पा मारत बसा मी झोपवते ती थँक्यू आत्या थँक्यू चला चला आपण जो जो करूया आपण जो जो करूया बरं आई हा यश काहीतरी ती आयडिया होती राईट हो हो सांगते देवाला ठेवून येते आणि हे चॉकलेट आता मी घेते आणि मी आले बघे तुम्ही तुम्ही चहा संपव राईट ओके कॅन टेक दिस ऑल्सो या शुअर देहीला ऐकवतो तिला नक्की आवडेल मैं कमीन मानस येस कमीन काय झालं तुमची साईन हवी होती ते आपल्या बँक अकाउंटला तुमचं नाव ऍड करायचं आहे ना ऑथोराइज सिग्नेटरी म्हणून त्यासाठी हो हो देख कुठे करायची Thank you. Thank you. Wow. Wow, solid idea hi. Kamal. Kamal. Great. Nishib tula avadli. Eh, pan aik manas sathi surprise hai. Tum please lakshat theva te. Yes, of course, baba. Thank you. Of course. Nahi na koruya. You, me and Tanya apan he milun koruya. Done. Bar, Vaidehi. मानसच्या पोएम्स आणि सॉंग्सचं जर का आपल्याला बुक बनवायचं असेल तर फर्स्ट थिंग आपल्याला हे सगळं एकत्र पाहिजे आपल्याकडे मानस कॉलेजमध्ये असताना तुला पोएम्स काहीतरी लेटर्स मध्ये पाठवायचा राईट ते हाताने आणि रक्ताने लिहून वगैरे ए रक्ताने काय हा उगाच काहीही बोलू नकोस हा आणि हे बघ प्रेम वेड असलं ना तरी प्रेमा कसा वेडेपणा करू नये आणि मानसने असं कधीच केलेलं नाही म्हणूनच आय लाईक हिम आणि ना तो तो पेनाने कागदावर लिहून चिठ्ठ्या द्यायचा मला कळलं रक्ताने वगैरे नाही ओके ओके बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे ठीक आहे मग आता फर्स्ट स्टेप ते सगळं एकत्र करावं लागेल तुलाच डोंट वरी ते होईल मॅनेज त्याला काही फार वेळ लागणार नाही आय डू दॅट गुड बरं दुसरी गोष्ट म्हणजे कोणतं पब्लिकेशन वगैरे काही डिसाइड केलंस माही पब्लिकेशन ओके इट्स नॉट लाईक आय रीड मेनी बुक्स ऑर समथिंग पण मी हे नाव नाही ऐकलंय काय
नवीन पब्लिकेशन आहे का हे? हो, ऍक्च्युअली नवीन आहे. इनफॅक्ट आता आपण बोलत असताना ही संस्था जन्माला आली. नाही बाप, नाही नाही, ऍक्च्युअली नवीन पब्लिकेशन आय वोंट रेकमेंड इट. माही पब्लिक आपली एक मिनिट, म्हणजे तू पब्लिश करणार आहेस? करेक्ट. ग्रेट, दॅट्स नाईस मॅन. मानसचाच फोन आहे. ओके, तू बोल, मी तान्याला प्लॅन सांगतो. ओके. येस मानस सर. ए, चिडवू नको सर वगैरे काय. बरं बाबा, मग सर नाही तर मानस द बॉस. बरं, ते जाऊ दे. मी फोन यासाठी केलाय कारण मला तुम्हा दोघींची खूप आठवण येते. आम्ही दोघी सुद्धा तुला खूप मिस कर. बरं ऐक ना, याच आठवणीत मी एक मस्त कविता केली. काय? तुला ऐकून दाखवतो. हो प्लीज ऐकव ना. जेव्हा आठवणीच अनुभव वाटायला लागतात. ऐक 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 ऐक, एक मिनिट होल्ड कर, एक मिनिट होल्ड कर. सॉरी सॉरी सॉरी, परत ऐका ना प्लीज. झालं तुझं नक्की? हो हो, या. हा, आता ऐक. जेव्हा आठवणीच अनुभव वाटायला लागतात, तेव्हा जवळचे कोणीतरी खूप आठवू लागतात. मी माझ्या जगात नसतो, तुम्ही तुमच्या विश्वात असता, पण आठवणींच्या दुनियेमध्ये मला माझ्या समोर दिसतात. तुमचे हसणे आणि बोलणे, त्यात माहीचे नाजूक रडणे, माझे असेच मध्येच थांबून तुमच्या आठवणीत बुडणे, त्या आठवणींबरोबर तुम्ही सुद्धा बरोबर काय येत नाही. मानस वैदेहीचं प्रेम आणि मानस वैदेहीची माही. मानस खरंच खूप मस्त केलीस कविता. जशा आठवणीत तशी कविता, राईट. बरं ऐक, मी येतो ना संध्याकाळी, मग भेटू. ओके. येस, लवकर ये, आम्ही दोघी वाट बघतोय. पण आत्ता काम कर. हो करतो, बाय. बाय. समीर, आय सांगितलंस तान्याला? तान्या महा खुश झाली आहे न्यूज ऐकून. तिने जवळजवळ एक पब्लिकेशन माझ्या कानात ओपन केलं. एक्सपेक्टेड. बरं, हा, स्पीकिंग ऑफ विच, विच, स्पीकिंग ऑफ विच, द पब्लिकेशन विच. ओ, आय थॉट विच. नाही बाबा, हे मरवाय की क्या. स्पीकिंग ऑफ द पब्लिकेशन, द प्रिंटिंग अँड ऑल, तान्याचा एक फ्रेंड आहे जो एक प्रिंटर आहे. सो ती त्याच्याशी बोलून बघणार आहे. ग्रेट, देन वी आर ऑल सेट. येप, ऑल सॉर्टेड. चलो अभी इसी खुशी में एक चाय हो जाए. आत्या, अरे अरे, आई विल गेट इट फॉर यू. आई विल गेट इट फॉर यू, चाय वाला. आई विल गेट इट. यू टू. तू बस में आ ले. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे काओठी रुळू लागले. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे दुरावास रे. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे काओठी रुळू लागले. मनाशी नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास रे. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास रे. मे आय कम इन मानस? यस कम इन. हाय मानस, मला ना उद्याची रजा हवी होती. तसं मी अप्लाय केलं आहे, पण प्लीज तुम्ही अप्रूव्ह कराल का? रजा कशासाठी एक्झॅक्टली? म्हणजे काही फॅमिली फंक्शन वगैरे आहे का? नाही, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे ना. सो हां,
हो हो मी विसरलोच होतो. मी करतो अप्रूव, डोंट वरी. थँक्स. वेलकम. वैदेही, उद्या प्रेमाचा दिवस आहे आणि आपण तो आपल्या पद्धतीने साजरा करूया. अगं, हे काय करतेस तू? त्या आपल्या मावशी आहेत ना, त्या येणार नाही आहेत आज, त्या आजारी आहेत. मग आता भांडी अशी कशी ठेवायची म्हणून पटकन घासून टाकली. सच सरक मी करते. त्या काय आहे, त्यात काय आहे? नाही राहू दे, मी करते. अगं असं काय करतेस, एवढ्या मोठ्या घराची राणी आहेस तू. तुझ्या बाबांना कळलं ना तू हे करतेस तर 10 नोकर पाठवतील तुझ्या दिमतीसाठी. प्लीज हा, चल सरक तू माहीकडे बघ, मी बघते. तेव्हा आपलंच घर आहे, भांडी घासली तर काय हरकत नाही, काय नाही पटकन. फारच चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. ऑलमोस्ट काय म्हणू तुला मी आता, उठ उठ सरक सरक. बाजूला हो, बाजूला. काही नाही मी करते, तू माहीकडे बघ जा. ठीक आहे, गुड गर्ल. जा जा बघ कोणाला. बघ मी नाही, मी परत येणार आहे आणि करणार. त्याच्या आधी माझी होतील भांडी घासून. जा तू. मिस वैदेही रे गे. मीच हे गे आहे तुमच्यासाठी. ते साइन कर इथे. हा थँक यू. ओके वेलकम. व्हॅलेंटाईन्स डे लंच. बरं तानिया, मला सांग ना तुला उद्या लंच जमेल ऑफिसला बंक मारून. ऑफिसला बंक मारून नाही प्लीज. आय थॉट सो. ठीक आहे, म्हणूनच ऍक्च्युली मी उद्याचा डिनरच ऑर्गनाईज केलंय. बेटर आय आय ऐक ऐक ऐक, मी करते काहीतरी सेटिंग करते. हे सेटिंग झाली तर बघ ना प्लीज. म्हणजे मग आपण उद्या व्हॅलेंटाईन स्पेशल लंच, मग मूव्ही डेट आणि मग डिनर, असा एक कमाल दिवस घालू आपण. बस इतकंच? म्हणजे लंच, मूव्ही डेट आणि डिनर, दॅट्स इट. हा मग आता अजून काय हवंय तुला? व्हॅलेंटाईन स्पेशल शॉपिंग. यार तान्या मी काय करू यार तुझं. काही नको करूस, आधी आपण मानसच्या बुकचं बघू, नंतर उद्याचं बघू. अरे हो राईट. या तिकडे टपरी आहे, तिकडे जाऊ आधी, एक छान चहा पिऊ. कारण अरे नाही याच ना, अरे मला विचार करायला लागतं. चहा 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 आधी. मग शॉपिंग डन. ते आपण उद्या बघू. आता असं शॉपिंग डन. मानस उद्या काय एकदम लंच अँड ऑल? आणि एक मिनिट, त्याला असं नुसतं लंच वगैरे म्हणू नको, रोमॅन्टिक लंच म्हण. म्हणून आपण उद्या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी स्पेशल लंचला चाललोय. ओ अच्छा, उद्या आहे व्हॅलेंटाईन्स डे. हल्लीला काही लक्षातच राहत नाही माझ्या. हाच प्रॉब्लेम आहे ना. आणि नुसतं व्हॅलेंटाईन्स डे नाही, तू ना प्रेम, रोमॅन्स हे सगळं विसरलीस, काही लक्षात नाही तुझ्या. पण आता काय करणार? म्हणूनच ह्यावर उपाय म्हणून आपण दोघंच चाललोय ना उद्या लंचला. आणि आपण दोघंच जाणार मस्त बाईकवर बस. एक मिनिट, म्हणजे माही एकटी घरी? हो, म्हणजे आत्या आहे ना तिला बघायला. वेळ का तू मानस, मी अशी कशी एकटी सोडून येऊ तिला? नाही अगं, थोडा वेळच ग. म्हणजे रात्री 12 अलार्म. कसला अलार्म? नाहीये, रिमाइंडर होता. विश यू अ हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. Thank you.
ओपन करून बघू? हो ऑफकोर्स. बघ ना, खूप आवडला. मानस थँक यू, आय जस्ट लव्ड इट. घालून बघ ना. या तूच घाल माझ्या गळ्यात. ओके.